ला परंदाज सज्जाद उमेश, लेफ्ट हैंड परंदाज। कतला पहला चेंडू घेऊन जाईल आशीष उमेश साठी। या वेस माता इनसाइड आउट, सहा धावा। चेंडू षटकातला पुढील चेंडू असेल पुन्हा एकदा इथे आशीषचा। स्ट्राइक एंडला फलंदाज सज्ज आहेत उमेश। यावेळेस जवळ जवळ इथे लेफ्ट हँड सती इन स्विंग झाला होता चेंडू इथे। धाव संख्या एक ने भर झाली आहे, धाव संख्या तिथे 11 धावा, 4 चेंडू 11 धावा, अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत। पॉवर प्लेचा षटक चालू आहे ते यावेळेस फलंदाजी मार्क सजवताना फलंदाज नरेश। यावेळेस मात्र जोरदार फटका आहे, 6 धावा। बर होते, धाव संख्या होती 17 धावा, 5 चेंडू 17 धावा। शेवटचा चेंडू असेल आशीषचा। यावेळेस मात्र निर्धाव चेंडू पायला भेटतोय। पहिला षटक संपतोय, धाव संख्या होती 17, चांगला स्टार्ट पायला भेटतोय शिवगर्जना दळखंड चक्र संघासाठी। उमेश आणि नरेश आहे बघ, याच्या मागे पाणी वाटले आहे आहे। यावेळेस मात्र स्ट्राइक एंडला सज्ज आहेत फलंदाज उमेश। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या 17 धावा।
बारावा खेळाडू उपस्थित राहायचा आहे गोलबन बी संघ। यावेळेस गोलंदाजी मार्गावर सज्ज होताना गोलंदाज बाळू, यावेळेस मात्र जवळजवळ वाईड यॉर्कर, पुढील चेंडू असेल, यावेळेस तमासा फटका येते, पीड होतो चेंडू, एकाच धावेर समाधानी। धाव संख्या एक ने भर झाली आहे, धाव संख्या देते 18 धावा। यावेळेस फलंदाजी मार्क सजात फलंदाज नरेश, षटकातला तिसरा चेंडू असेल, यावेळेस मात्र दिशेन चेंडू पाहायला भेटतोय, डाव्याच्या बाहेर पिच झालेला चेंडू पंचांच्या इशाऱ्यात येते, अवांतरच्या स्वरूपात एक धाव मिळते, धावसंख्येत भर होईल, धावसंख्या देते यावेळेस जोरदार प्रहार, चेंडू हवेत, चेल ड्रॉप झाली येते, दरम्यान फलंदाज मात्र दोन धाव कंप्लीट करतायत। संख्या झाली ती 21, तीन चेंडू, यावेळेस जोरदार प्रहार, आखुटपदा चेंडू होता, चेंडू फिरकावून दिला 6 धावीसाठी फलंदाज नरेश। पुन्हा एकदा जोरदार प्रहार पाहायला भेटतो मिड विकेट रिझर्व मध्ये, वन बाउंड चेंडू सीमारेषा पार, शाहूकार। फास्ट चेंडू थांबणार नाही ते, धावसंख्या होती 31, यावेळेस हवेत चेंडू खेळून काढलाय, यावेळेस मात्र जेलबाद होतोय फलंदाज, वैयक्तिक पहिलं सांगितलं, तिसरं षटक हाताना गोलंदाज राजेश, गोलंदाज सुरेश जोरदार, यावेळेस हवेत चेंडू, झेल घेण्याचा कोणताही प्रयत्न पाहायला भेटला नाहीये इथे, दरम्यान फलंदाज मात्र 36 धावा, पुढील चेंडू असेल राजेशचा पुन्हा एकदा उमेदसाठी,
यावेस मात्र उत्तुंगाचा फटका पायला भेटतोय. यावेस पुन्हा एकदा फलंदाज भेट होते ते बॅक टू बॅक दोन चेंडू निर्धाव. कायस व्हेरिएशन पाहायला भेटतंय गोलंदाज शैलेशच्या माध्यमातून. यावेळेस मात्र हवे चेंडू आहे. पुन्हा एकदा इथे झेल ड्रॉप झालीय. झेल मात्र वारंवार ते सुटत आहेत. धावसंख्येत एकने भर झाली आहे. धावसंख्या होती ती 49 अजूनही तीन चेंडू शिल्लक आहेत. या तीन चेंडू मध्ये किती धावा जमवतील फलंदाज उमेश शिवगर्जना संघासाठी. या वेळेस मात्र दिशाहीन चेंडू फलंदाज मात्र तयार होते या चेंडूसाठी. धावसंख्येत भर झाली आहे. धावसंख्या होती 50. अर्धशतक इथे जमा झालेला आहे. यावेळेस मात्र फलंदाज मोठा फटका खेळण्याच्या नादात बीट. धावसंख्या होती 50 धावा. जवळजवळ चखडून ठेवले ते गोलंदाजाने फलंदाजांना. कोणताही मोठा फटका अजून तरी पाहायला भेटला नाहीये. यावेळेस प्रहार चांगला आहे. प्रोटेक्शन अवेलेबल आहे आणि चांगलीशी फेक आणि रनआउटच्या स्वरूपात विकेट. शेवटचा चेंडू असेल. धावसंख्या होते ती 51. काय षटक पाहायला भेटतंय शैलेशच्या माध्यमातून. धावसंख्या झाली ती 51. शेवटचा चेंडू असेल शैलेशचा उमेदसाठी. यावेळेस मात्र दिशाहीन चेंडू प्लस 1 पायच्या स्वरूपात एक धाव. अशा प्रकारे दोन धाव मिळत आहेत. या दोन धावीने धावसंख्येत भर झाली आहे. धावसंख्या होती ती 53 धावा. षटकातला पुढील चेंडू असेल. यावेळेस पुन्हा एकदा हवे चेंडू आहे. आणि ते दोनच धावा. धावसंख्या होते ती 55 धावा. 56 धावांचं टार्गेट. केवळ 7 धावा.
सामन्याला सुरुवात होत आहे. स्ट्राइक गोलंदाज शेखर टू आशिष. यावेळेस मात्र मिस टायमिंग शॉट पाहायला भेटतोय. चेडू भिरकवण्याच्या नादात फलंदाज बीट होते. इथे ज्या गतीच्या अपेक्षित होते फलंदाज, एवढी गती काही ते मिळाली नाहीये. दरम्यान व्हेरिएशन पाहायला भेटलंय गोलंदाज शेखरच्या माध्यमातून. यावेळेस मात्र हवेत चेंडू आहे. झेल होता येते, झेल ड्रॉप झालाय. येणारे वेळ सांगून जाईल या झेलचं महत्व काय आहे, काय होत. दरम्यान एका धावने अकाउंट ओपन होते इथे. यावेळेस मात्र लाऊड अपील पंचांवर मात्र इथे कोणता इथे परिणाम झाला नाहीये. दरम्यान तर निर्धाव चेंडू. यावेळेस मात्र हवेत चेंडू आहे. संधी आहे इथे, संधीचं सोनं काय करता आले नाहीये. मोठ जीवनदान भेटलंय दोन्ही फलंदाजांना इथे. धावसंख्या होती ती दोन, चार चेडू दोन धावा. जोरदार प्रार पाहायला भेटतोय इथे. शॉर्ट मिडवान मध्ये शत्ररक्षण होत आहे, परंतु दोन धाव काय ते रोखू शकत नाहीत. पाच चेडू चार धावा. सुरुवात मात्र काहीशी सावध करताना ते अशीच तसेच सोनू. यावेळेस पुरटा चेडू पंच येते. नो चेंडू घोषित करतायत, परंतु काय फिट पार पाहायला भेटते इथे. कोणती धाव नाही, परंतु एक नोच्या स्वरूपात एक धाव मिळते. येणारा चेंडू हा फ्री हिट असेल. पाच चेंडू पाच धावा. यावेळेस जोरदार प्रहार, फ्रीडचा फायदा घेताना इथे फलंदाज आशिष. धावसंख्या अठरा चेडू पंचेचाळीस धावांची अजूनही गरज असेल ते गोलबन पी संघाला. गोलंदाजी मार्क सजवताना गोलंदाज समीर. फलंदाजी मार्क सज्ज आहेत सोनू. यावेळेस मात्र दिशाहीन चेंडू. धावसंख्येत भर झाली आहे. धावसंख्या होती ती 12.
षटकातला पुढील चेंडू असेल समीर यांचा, यावे जोरदार प्रहार, व्हाट अ टाइमिंग, फटका दर्जेदार, जय षटकार। धावसंख्या 6 ने भर झाली आहे, धावसंख्या होती ती 18। पुढील चेंडू असेल समीरांचा, पुन्हा एकदा सोनू साठी, छप्पन्न धावांचा पाठलाग करतायत फलंदाज आशिष आणि सोनू। यावेळेस मात्र व्हेरिएशन पाहायला भेटतंय, मिड विकेट रिझन मध्ये चेंडू जातोय, चेंडू थांबणार नाही, जातील 4 धावा, स्ट्राइक, धावसंख्या 4 ने भर झाली आहे, धावसंख्या होती ती 22 धावा। यावे जोरदार फटका आहे, फटका हवेत आहे, फटका मात्र फसला आहे, षटकार झाला नाही, एक चेंडू होण्याची शक्यता होती परंतु झेल ड्रॉप झाली आहे। धावसंख्या तिथे 2 ने भर झाली आहे, धावसंख्या होती ती 24। यावे जोरदार प्रहार, स्क्वेअर लेग मध्ये चेंडू थांबणार नाही, चेंडू जातोय 4 धावेसाठी चौकार। पाला भेटलंय सोनूच्या माध्यमातून, षटकातला पुढील चेंडू असेल समीर, समीर यांचा पुन्हा एकदा फलंदाज सुरू साठी। यावेळेस मात्र एक्स्ट्रा कव्हरेजन मध्ये चेंडू येतोय, झेल बाद होते फलंदाज सोनू, झटका बसतो इथे। धावसंख्या स्थिर आहे 28, शेवटचा चेंडू असेल, यावेळेस मात्र खेळून काढला चेंडू, कव्हर पॉइंटच्या डोक्यावर चेंडू शिमारशीकडे जातोय, चेंडू थांबणार नाही, जाईल चौकार। काटेकी टक्कर पाहायला भेटते इथे, शिवगर्जना दखन चक्र वर्सेस गोल बनपी, अरे सायंकाळचं सत्र आहे आणि यावेळेस फलंदाज हॅवी राहतात इथे,
यावेस मात्र गोलंदाजी मार्फत सजवताना गोलंदाज मयूर स्ट्राइक फलंदाज स्ट्राइकला आहेत बाळू 12 चेंडू आणि 24 धावा पहिला चेंडू असेल इथे यावेस डाउन द ग्राउंड येतो षटकार आणि कमेंट्री बॉक्स या वे दिशा हिंट चेंडू धाव संख्या एक ने भर जाली धाव संख्या होती ती एक धावा जोरदार फटका है तो एक चेंडू स्पीड होतो ओळख फिल्डिंग निश्चित तिथे दोन धाव आपल्या संघासाठी वाचवल्यात उमेश धाव संख्येत भर होईल धाव संख्या देती 41 या वेळेस पुन्हा एकदा दिशा चेंडू धाव संख्येत भर होईल धाव संख्या देती 42 धावा या वेस मात्र डिक्लेअर झोन कडे खेळू करतात फलंदाज धावसंख्या एक ने भर होईल धावसंख्या होते 43 यावेळेस पुन्हा एकदा दिशा चेंडू धावसंख्या एक ने भर होईल धावसंख्या होते 44 यावे जोरदार फटका 6 धावे साठी स्पीड विकेट यावेस मात्र फील्ड करताना गोलंदाज 7 चेंडू जवळ जवळ 6 धावा अजूनही यावेळेस मात्र डिक्लेअर झोन कडे खेळत आहेत फलंदाज धाव संख्या होती 51 6 चेंडू 5 धावांची गरज असेल सहा चेंडू 5 धावांची गरज असेल इथे गोलबन बी संघाला यावेळेस चेंडू हवेत आहे झेल घेण्याच्या प्रयत्नात झेल ड्रॉप आ
आणि यावेळेस रिस्की धाव घेण्याचा प्रयत्न धावचित फलंदाज, परंतु दोन धाव ते मिळत आहेत। अजून इथे तीन धावांची गरज असेल। जोरदार प्रहार पाहायला भेटतो इथे, क्षेत्ररक्षण चांगलं होतंय आणि ते स्कोर लेवल झालेला आहे। चार चेंडू आणि एक धावेची गरज। यावेळेस मात्र फटका उत्तम आहे, चेंडू जातोय, शिमर शप्पा चौकार।